बाघ नखों का इस्तेमाल स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज ने अफजल खान के वध के लिए किया था, वही बाघ नख अब भारत लाए जाने वाले हैं, जिसके विषय में समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर करने के बाद वन और सांस्कृतिक मामलों के मंत्री सुधीर मुनगंटीवार का आगमन नागपुर में हुआ। इस वक्त बड़ी संख्या में मौजूद भाजपा कार्यकर्ताओं ने उनका स्वागत किया। यह वर्ष शिव राज्य अभिषेक का 350वां वर्ष है, अतः छत्रपति शिवाजी महाराज द्वारा प्रयुक्त बागनखों को महाराष्ट्र में लाने का संकल्प सरकार ने किया है, जिसके चलते यह अवसर विश्व के शिव प्रेमियों के लिए गौरवान्वित करने वाला है। जिस दृष्ट बुद्धि अफजल खान ने स्वराज्य खत्म करने के मंसूबे से महाराष्ट्र में कदम रखा था, उसका वध कर महाराज ने स्वराज्य सुरक्षित किया, वही बागनख भारत में आने वाले हैं, यह काफी हर्ष का विषय है, ऐसा प्रतिपादन मुनगंटीवार ने इस वक्त किया। इस समय बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता मुनगंटीवार के स्वागत के लिए मौजूद थे। असा आहे जगातील शिवभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, हा अभिमानाचा विषय आहे। जेव्हा हिंदवी स्वराज्यावर वक्रदृष्टी ठेवून हिंदवी स्वराज्य संपवण्याचा विडा उचलत छत्रपती शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा पकडूंगा असा संकल्प दृष्ट बुद्धीने घेऊन अफजल खान आगा लक्षावधीची सेना घेऊन हिंदवी स्वराज्य मोडण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा घेऊन आगा, तेव्हा अतिशय गनिमी कावा करत अफजल खानाचा कोथळा ज्या वाघनखाने काढला ते वाघनख हे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले। त्या संदर्भातला पाठपुरावा करत आता 3 ऑक्टोबर दुपारी 4 वाजता MOU करार करून आता आपल्या देशामध्ये वाघनख आणण्याचा निर्णय आपण झाला। यासोबत लंडन व ब्रिटनमधल्या शिवभक्तांनी मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्टॅच्यू तिथं उभा करावा, त्या दृष्टीने सुद्धा भारतीय खासदार जे लंडनच्या पार्लमेंटमध्ये आहे त्यांच्याशी बैठक घेऊन आपण लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तम स्टॅच्यू उभा करण्याचा निर्णय केला, ज्यामध्ये हिंदी मराठी व इंग्लिश भाषेमध्ये लाईट अँड साऊंड कार्यक्रम आणि हात सुद्धा शिवभक्ताच्या वर्गणीतून करण्याचा निर्णय केला। मी जेव्हा जपानच्या कोबेमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गेलो, इंडियन मेलाचा शुभारंभ केला, तेव्हा जपानमध्ये सुद्धा आपल्या त्या वीर पराक्रमी सांस्कृतिक कार्यक्रमाचं जपानी लोकांनी एवढं कौतुक केलं आणि जपानी लोकांनी भारतीयांशी आपलं जे प्रेमाचं नातं आहे ते अधोरेखांकित केलं। आणि जपानमध्ये सुद्धा मी आग्रहपूर्वक ही मांडणी केली की इंग्रजी अल्फाबेट ABCD यामध्ये आय स्टँड फॉर इंडिया आणि जे स्टँड फॉर जपान हे दोन्हीही शब्द आजूबाजूला आहेत आणि अशीच आमची दोस्ती ही कायम राहील। आपण 3 निर्णय करतो आहे की जागतिक स्तरावर मराठी लोकांना एकत्र करण्याचा एक ग्लोबल प्लॅटफॉर्म करण्याचा निर्णय केला आहे, लंडनमध्ये आपण स्टॅच्यू उभा करतोय जो भव्य दिव्य असेलच, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे तो जगातल्या प्रत्येक देशापर्यंत, देशातल्या प्रत्येक राज्यापर्यंत, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत, गावातील प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, माता भगिनीपर्यंत आणि मातेच्या गर्भापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य विभागाने केला आहे आणि त्या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा निर्णय झाला। मी चंद्रपूरकर, नागपूरकर, वर्धेच्या सर्व या शिवभक्तांना धन्यवाद देईल की त्यांनी उत्साह वाढवत या ठिकाणी स्वागत केलं, हे त्यांचं प्रेम हे शेवटच्या श्वासापर्यंत स्मरणात राहील आणि ज्यातून प्रेरणा घेऊन अजून यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा मनोमनी पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमाचा आम्ही आयोजन। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ मनीष ठेंबरे, BCN News नागपूर।